पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवीन आणि आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोव्यामधील एक सिक्रेट आयर्लंड. त्या आयर्लंडचे नाव आहे दिवार आयर्लंड. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, राया पिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खेळवा. पिरतीच्या झुल्यात झुलून झाल्यानंतर आम्ही निघालो दिवार आयर्लंडची सैर करायला. आम्ही राहत होतो त्या ठिकाणापासून आयर्लंड जवळजवळ एक तासाच्या अंतरावर होते. या आयर्लंडवर पाहण्यासारखं असं विशेष काही स्थळ नाही, पण या आयर्लंडवर सूर्यास्ताच्या वेळी एक विलोभनीय नजारा असतो. तुम्हाला सूर्यास्त आणि शांतता अशा दोन्ही गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा दिवार आयर्लंडला नक्की भेट द्या. नदी किनाऱ्याचा आनंद घेत आम्ही हळूहळू दिवार आयर्लंडच्या दिशेने निघालो. जसा जसा सूर्य मावळत्या दिशेकडे झुकत होता तसा तसा नदी किनारा सोन्याची चादर पसरल्यासारखा दिसत होता. आयर्लंडच्या सर्व बाजूने पाणी असल्यामुळे तिथे गाडीने थेट पोहोचणे शक्य नव्हते. त्यासाठी तिथल्या कमिटीने जेटीची व्यवस्था केली होती. अगदी शुल्लक मात्र दर आकारून ते आपल्याला आपल्या वाहनासोबत नदीच्या पलीकडे नेऊन सोडतात. इथे आमची कमिटी नदी किनाऱ्याचा आनंद घेत जेटी येण्याची वाट पाहत होती. 5-10 मिनिटे वाट पाहिल्यानंतर जेटी किनाऱ्याला लागली. जेटी किनाऱ्याला लागताच जेटीतील प्रवासी पटापटा खाली उतरू लागले. सर्व प्रवासी खाली उतरताच उत्सुकलेले आम्ही सर्वांनी जेटीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. सर्व प्रवासी जेटीमध्ये चढल्यानंतर जेटी दुसऱ्या किनाऱ्याकडे रवाना झाली. आपल्या मराठी संगीतातील सुप्रसिद्ध गायक सुरेशजी वाडकर आणि अनुराधाजी पौडवाल यांनी गायलेल्या गीताची आठवण करून देणारा हा नजारा होता. हा सागरे किनारा, ओ हा सागरे किनारा, ओ ना सुगंध वारा. हा सागरे किनारा, ओ ना सुगंध वारा, ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा. ओ, ओ हा सागरी किनारा, ओ ला सुगंध वारा, हा सागरी किनारा. एवढा मनमोहक नजारा पाहून आमच्या मंडळाच्या नियोजन कमिटीचे प्रमुख सुद्धा या नदीच्या खोली इतक्याच खोल विचारांमध्ये डुबून गेले. ही
तराणे हो ते जाणता मी ते छेडले तराणे स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे हा रोम रोम गाई हा रोम रोम गाई गातो निसर्ग सारा ओला मिठी ताहे हा रेशमी निवारा हा रेशमी निवारा ओ ओ हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा हा सागरी किनारा या सुंदर अशा गीताचा आनंद घेत घेत आम्ही सुद्धा पोहोचलो नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर. इथूनच पुढे दिवार आयर्लंडकडे जायला रस्ता आहे आणि इथूनच या आयर्लंडची सुरुवात देखील होते. जसे आम्ही जेटीमध्ये प्रवेश केला होता तसेच आम्ही हळूहळू जेटमधून खाली उतरू लागलो. नदीच्या किनाऱ्यापासून जवळजवळ 20 मिनिटांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो दिवार आयर्लंडच्या त्या ठिकाणी जिथे आपल्याला तलावाकाठी बसून मस्तपैकी निसर्गरम्य अशी संध्याकाळ घालवता येते. दिवार आयर्लंडच्या शेवटच्या टोकापर्यंत चक्कर मारून आम्ही तलावाकाठी विसावा घेण्यासाठी थांबलो. आम्हाला यायला थोडा उशीर झाल्यामुळे सूर्यास्ताचा मनमोहक नजाऱ्याचा आनंद आम्हाला घेता आला नाही. तरी सुद्धा तलावाचा परिसर आणि आयर्लंडची संध्याकाळ एकदम विलोभनीय वाटत होती. निसर्गाचे अनेक चमत्कार या जगामध्ये आहेत. त्यातले काही आपल्याला माहीत आहेत आणि काही चमत्कार अजून रहस्यच राहिले आहेत. त्यामधीलच एक म्हणजे लाजाळूचे झाड. आम्ही जिथे थांबलो होतो तिथेच आम्हाला लाजाळूच्या झाडांचा आनंद घेता आला. जो तो लाजाळूच्या झाडांना स्पर्श करून त्यांना लाजवू लागला. Thank you.
नंतर आम्ही वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी तिथे असलेल्या नारळाच्या बागेत गेलो. आम्ही रूमवरून येतानाच अल्पोपहाराची तयारी करून आलो होतो. थोडक्यात वनभोजनाचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही भेळसाठी लागणारे साहित्य घेऊन आलो होतो. वनभोजन म्हणून मग आम्ही थोडक्यात भेळचा आनंद घेतला आणि काळोख होत आल्यामुळे आम्ही तिथून माघारी येण्याची तयारी करू लागलो. जिथून आम्ही या आयर्लंडमध्ये प्रवेश केला होता त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. काळोखामध्ये किनाऱ्यावरचे दृश्य एखाद्या चित्रपटातील रात्रीसारखे वाटत होते. किनाऱ्यावर सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले होते. त्यांच्या मंद उजेडामध्ये किनारा एकदम उजळून गेला होता. थोडा वेळ वाट पाहायला लागल्यानंतर जेटीचे किनाऱ्यावर आगमन झाले. एवढी रात्र होऊनही जेटीमध्ये उतारूंची गर्दी होती. जेटीमधील सर्व प्रवासी उतरल्यानंतर आम्ही जेटीमध्ये प्रवेश केला आणि किनाऱ्याच्या दुसऱ्या तटाकडे जाण्यास निघालो. तब्बल 15 मिनिटांचा प्रवास करून आम्ही नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो. जेटीमधून आमच्या मंडळाच्या परिवहन विभागाच्या प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचा पूर्ण मंडळ मेहनत घेताना दिसत होते. इथे आमच्या मंडळाच्या सहकार्याचे आणि एकीचे दर्शन झाले. नदीच्या किनाऱ्यावरून मजा करून आमचा पोट नव्हता भरला. म्हणून आमच्या नियोजन कमिटीने ठरवलं की आपण नदीच्या किनाऱ्यावर तर मजा केली, मग आता आपण समुद्राच्या किनाऱ्यावर मजा करूया. म्हणून आम्ही निघालो बागा समुद्राच्या किनाऱ्यावर. इथे पोहोचेपर्यंत तर पूर्ण अंधार झाला होता. Thank you.
समुद्र किनारी एका हॉटेल समोर सुंदर संगीताची व्यवस्था केली होती. मग हॉटेल समोर उपस्थित असलेल्या ग्राहकांचे मनोरंजन म्हणून फक्त ग्राहकांसाठी आम्ही आमच्या मंडळाचे चित्तथरारक खेळ दाखवण्यास सुरुवात केली. प्रथमतः स्वतः अध्यक्षांनी पुढाकार घेऊन दहीहंडीचे डोळे थक करणारे प्रात्यक्षिक दाखवले. नंतर मंडळातील एक एक सदस्य खेळामध्ये सामील होऊन आपले कलागुण दाखवू लागले. हॉटेलच्या आवारातील प्रत्येक वस्तूचा आम्ही आमचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पुरेपूर वापर केला. तर असा होता आमच्या गोवा वारीच्या दुसऱ्या दिवसाचा धमाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची सुद्धा.